माय चैनल कीर्ति स्मार्ट किचन। आज आपण बनवणार आहोत प्रोटीनयुक्त शेंगदाणे तीळ, गूळ, किसलेलं खोबरं आणि खजूरचे पौष्टिक असे लाडू। लागणारं साहित्य आहे एक कप शेकलेले शेंगदाणे। तर हे शेंगदाणे मी 6 ते 7 मिनटं मंद आचेवर शेकून घेतले आणि त्याचे कवर काढून घेतले। तर बघा अशा प्रकारे आपले शेंगदाणे शेकून घेतलेले आहे आणि इथे 4 खजूरच्या बिया घेतल्या। हा खजूर स्वच्छ धुऊन कोरडा करून घेतला आणि याच्या बिया काढून घेतल्या। 1/2 कप किसलेला गूळ, जर तुमच्याकडे गूळ पावडर असेल तर तुम्ही इथे गूळ वापरण्याऐवजी गूळ पावडर पण वापरू शकता। तर इथे तुम्हाला जी ही मी खजूर घेतली आहे, ती खजूर घ्यायची नसेल तर इथे 1/2 कपऐवजी तुम्ही 3/4 कप गूळ पावडर किंवा बारीक करून घेतलेला गूळ वापरू शकता। आता इथे घेतले 1 टेबलस्पून पांढरे तीळ। तर आपण याला तिळाला ड्राय रोस्ट करून घेणार आहोत आणि इथे घेतलं 1/4 कप किसलेलं खोबरं। तर तुम्हाला खोबरं जास्त आवडत असेल तर इथे 1/4च्या ठिकाणी तुम्ही 1/2 कप पण खोबरं घेऊ शकता। तर आपण हे खोबरं पण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत आणि इथे मी घेतले 2 हिरव्या इलायची। या हिरव्या इलायचीला पण आपण तिळासोबत ड्राय रोस्ट करून घेणार आहोत। तर बघा इथे अशा प्रकारचा पॅन घेऊन आपण आपले सगळं तीळ आणि किसलेलं खोबरं ड्राय रोस्ट करून घेणार आहोत। तर बघा इथे मी गॅस ऑन करून घेतला आणि गॅस मंद आचेवरच असू द्यावा आणि अगोदर खोबरं ड्राय रोस्ट करून घेणार आहे। तर बघा इथे आपल्या खोबऱ्याचा कलर चेंज व्हायला लागलाय। तर याला आपण साधारणतः 3 ते 4 मिनटं ड्राय रोस्ट करून घेणार आहोत। बघा आपलं खोबरं याचा कलर चेंज व्हायला लागला। तर याला आपल्याला खूप असं रोस्ट करायचं नाही आहे, नॉर्मली 3 ते 4 मिनटं रोस्ट करायचं आहे। तर बघा इथे आपलं खोबरं रोस्ट करून झालं आहे। आता याला आपण बाहेर काढून घेऊ आणि गार करायला ठेवू। आता इथे आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून तीळ। तीळ पण आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत। तर साधारणतः तिळाला पण आपण 2 ते 3 मिनटं ड्राय रोस्ट करून घेणार आहोत। तर आता तिळातच इथे घालून घेणार आहे मी 2 हिरवी इलायची, म्हणजे इलायची पण तिळाबरोबर रोस्ट होईल। तर बघा इथे 3 मिनटं झाले आहे आपले तीळ रोस्ट करून झाले। आता हे तीळ खाली काढून घेऊ आणि याला गार व्हायला ठेवून देऊ। तर बघा आता हे शेंगदाणे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। तर आपल्याला याची फाईन पावडर नाही करायची आहे, तर याला थोडंसं दाटसरच मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर बघा इथे आपण शेंगदाणे असे दाटसर लावून घेतले। आता यात आपण घालणार आहोत रोस्ट केलेलं खोबरं, रोस्ट केलेले तीळ आणि इलायची, गूळ आणि खजूर। आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरला लावून घेऊ। तर बघा इथे तुम्ही बघू शकता, इथे मिक्सरला लावल्यानंतर पण मी याची फाईन अशी पावडर केलेली नाही, तर थोडंसं दाटसरच असं ठेवलं आहे। तर आता याला आपण भांड्याच्या बाहेर काढून याचे लाडू तयार करून घेऊ। तर इथे मी लाडू तयार करण्यासाठी वापरणार आहे 2 टेबलस्पून मेल्टेड घी, म्हणजेच तूप। तर बघा इथे आता मी घालणार आहे 2 टेबलस्पून मेल्ट करून घेतलेलं तूप आणि आता हे तूप आणि आपलं हे मिश्रण एकत्र करून घेऊ। जर तुम्हाला यात ड्रायफ्रूट घालायचे असेल, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे ड्रायफ्रूट पण घालू शकता। तर हे अतिशय पौष्टिक असे लाडू आहे।
आणि खूप सारे प्रोटीन मिळेल असे हे लाडू आहे। तर बघा आपलं तूप आणि शेंगदाणे तीळ गुळ आणि खजूर तसेच खोबरं याचं मिश्रण एकत्र करून झालं आहे। आता याचे आपण लाडू तयार करून घेऊ। तर इथे जर तुमचे लाडू तयार होत नसेल म्हणजे 2 टेबलस्पून तूप घातल्यानंतरही तुमचे लाडू तयार होत नसेल तर तुम्ही याच्यात अजून थोडंसं तूप ॲड करू शकता। तर चला आता आपण लाडू तयार करून घेऊया। तर बघा इथे आपला छान असा लाडू तयार झाला आहे। तर आता अशाच प्रकारे आपण सगळे लाडू तयार करून घेऊ। तर बघा तर हे आपले प्रोटीनयुक्त लाडू तुम्हाला थकवा जाणवत असेल किंवा HB कमी झालं असेल तर त्यासाठी हे उपयुक्त असे लाडू आहे आणि हे लाडू तुम्ही उपवासासाठी पण खाऊ शकता। तर बघा इथे आपले छान असे लाडू तयार झाले आहे। तर अशाच प्रकारच्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक करा, शेयर करा।